इळा पिळा घेऊन जागे मारबत मारबत व बडग्या या जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरातच बघायला मिळतो. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरने 140 ते 144 वर्षापासून चालत असलेल्या या ऐतिहासिक वारसाचं जतन केलं आहे. बडग्या मारबत या परंपरेमुळे नागपूरला ऐतिहासिक अशी ओळख आहे. विदर्भाचे वैभव असलेली आणि पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व असलेल्या मारबत बडग्या मिरवणुकीला नागपूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बदलापूर आणि कोलकाता येथील घटनेत महिलांवरील अत्याचाराचा निषेध करणारा आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांची मतं मिळवणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात बडगे यावर्षीचे खास आकर्षण होते. घेऊन जागे बडग्या अशा घोषणा देत तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. दरवर्षी राजकीय नेत्यावर भाष्य करणारे बडगे असतात, यावेळी मात्र एकही बडगा मिरवणुकीत नव्हता हे विशेष. शहराचा व्यापारी परिसर असलेल्या इतवारीत जागनाथ बुधवारी परिसरातून सकाळी पिवळी मारबतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली, तर काळ्या मारबतीची मिरवणूक नेहरू पुतळ्याजवळील पोहा ओळीतून सुरू झाली. काळी आणि पिवळी मारबतीचे नेहरू पुतळ्याजवळ मिलन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळेस खास आकर्षण म्हणजे बदलापूर आणि कोलकाता येथे महिलावरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करणारे वेगवेगळ्या संघटनेचे 7 बडगे मिरवणुकीत सहभागी झाले होते. या सर्व बडग्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भाजपने राष्ट्रवादी व सेनेत फूट पाडली. आता महिलांना 3,000 रुपये देऊन सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करणारा बडगा विदर्भ क्रांती दलाने तयार केला होता.